नमस्कार मंडळी, 3 दिवस 3 किल्ल्या मोहिमेतला आज आपल्याकडे आहे दुसरा किल्ला, तो म्हणजे सिंहगड किल्ला. पहिला किल्ला होता प्रतापगड किल्ला, आणि प्रतापगड किल्ल्यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. आणि प्रतापगड किल्ल्यावरील व्हिडिओची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. आपण जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा इतिहासामध्ये आपण एक वाक्य ऐकलं होतं, ते म्हणजे गडाला पण सिंह गेला. हे वाक्य शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांच्यासाठी उच्चारलेलं होतं. सिंहगडामध्ये प्रवेश करण्यासाठी 2 मार्ग आहेत, एक म्हणजे पुणे दरवाज्यातून आणि दुसरा म्हणजे कल्याण दरवाज्यातून. तर आपण आता चालू आहे पुणे दरवाजातून. तुम्ही समोर जो बघताय तो आहे दरवाजा नंबर 1, पुणे दरवाजा. सिंहगडाचे पूर्वीचे नाव कोंढाणा असे होते. पुरंदरच्या 10 मध्ये शिवाजी महाराजांना 23 किल्ले हे मुघलांना द्यावे लागले होते. त्यात कोंढाणा सुद्धा प्रमुख किल्ला होता. आग्र्यातून सुटका झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी मुघलाकडे असलेले सगळे किल्ले परत मिळवण्यासाठी सपाटा लावला. सिंहगड हा मुघलांच्या दृष्टीने महत्त्वाचे स्थान होते, कारण की शिवाजी महाराजांची राजधानी राजगड ही इथून फक्त काही मैलांच्या अंतरावरती होती, आणि सिंहगडावरून पुणे परिसरावर चांगलेच नियंत्रण ठेवता येत होते. म्हणून मुघलांनी या किल्ल्यावरती जास्त सैन्य तैनात केले होते. या किल्ल्याचे नेतृत्व होते राजपुतांकडे, ते म्हणजे उदयभान राठोड ह्याच्याकडे. शिवाजी महाराजांना देखील राजगडाच्या इतक्या जवळ मुघल अस्तित्व नको होते, म्हणून हा किल्ला परत घेणे शिवाजी महाराजांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे होते. सिंहगड हा किल्ला पुण्याच्या पश्चिमेला 25 किलोमीटर अंतरावरती आहे. किल्ल्याला चहूबाजूने खड्या उताराची नैसर्गिक तटबंदी आहे. सरळ सरळ युद्ध करून हा किल्ला घ्यायचे असते तर मराठ्यांना खूप मोठे नुकसान सहन करावे लागले असते, म्हणून तानाजी मालुसरे यांनी कडा चढून किल्ल्यावरती प्रवेश करण्याचे ठरवले. तानाजी मालुसरे जो कडा चढून किल्ल्यावरती गेले तो कडा आज तानाजी कडा म्हणून ओळखला जातो. कडा चढून किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर मावळ्यांमध्ये आणि मुघल सैन्यामध्ये जोरदार लढाईला सुरुवात झाली. या लढाईमध्ये उदयभान राठोड हा मारला गेला आणि किल्ला हा मावळ्यांच्या ताब्यात आला. पण ह्या लढाईमध्ये तानाजी मालुसरे यांनासुद्धा आपला जीव गमावा लागला. तानाजी मालुसरे यांना आलेल्या वीरमरणामुळे शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे कोंढाणा नाव बदलून सिंहगड असे ठेवले. तुम्ही समोर जो बघताय तो आहे तोफखाना. या ठिकाणी त्यावेळेच्या काळी दारुगोळा ठेवला जात असे. या ठिकाणी त्यावेळेच्या काळी घोडे ठेवले जायचे, म्हणून या ठिकाणाला घोड्यांची पागा असे म्हणतात. आता आपण पोहोचले टिळक निवासाजवळ. टिळकांचे काही काळ वास्तव्य हे सिंहगड किल्ल्यावरती होते. Thank you.
तुम्ही समोर जी समाधी बघताय ती समाधी आहे शिवाजी महाराज यांचे दुसरे पुत्र राजाराम महाराज यांची. आता आपण पोचलोय नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीकडे. इथे सध्या आता कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. तुम्ही समोर जी बघताय ती आहे तानाजी मालुसरे यांची समाधी. आता आपण जातोय तानाजी कड्याकडे. हाच तो कडा आहे या ठिकाणावरून तानाजी मालुसरे इतर मावळ्यांसहित गडावर चढले होते. आपण दुसऱ्या अँगलने हा कडा बघूयात. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किती भयंकर कडा आहे हा. अक्षरशः 90° असलेला हा कडा आहे. कड्याकडे फक्त बघून माझे डोळे बाहेर पडतात की काय असे मला झाले आहे. आणि हा कडा चढून तानाजी मालुसरे आले होते म्हणजेच तुम्हाला यावरून कळेल की किती शौर्य होते त्यांच्याकडे. तुम्ही समोर जो बघताय तो आहे कल्याण दरवाजा. पण नाईलाजाने आता वेळ नसल्यामुळे आपल्याला तिथे जाता येणार नाही आहे. कारण की आता वाजले 6 आणि मी बाईक घेऊन इथे किल्ल्यावरती आलो आहे आणि मला किल्ल्यावरून बाईक घेऊन खाली उतरायचं सुद्धा आहे. त्यामुळे आपल्याकडे वेळेची कमतरता असल्यामुळे आपण त्या दरवाजाकडे जाऊ शकत नाही आहेत. त्यामुळे आपण इथूनच त्या दरवाज्याचे दर्शन घेऊयात. तर मंडळी आता मी हा माझा व्हिडिओ ते संपवतोय. पुढचा व्हिडिओ असणाऱ्या अजिंक्यतारा किल्ल्यावरती. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.